पदवीधर स्नातक चुनाव में विदर्भवादी उम्मीदवार नितिन रोंगी, इन्हें विदर्भ से जुड़े तमाम संस्था का भारी समर्थन मिल रहा है। इस मौके पर नितिन रोंगी, इन्होंने कांग्रेस बीजेपी को आड़े हाथों लिया है। आयोजित पत्र परिषद में शहर के मान्यवर मौजूद थे। पदवीधर स्नातक चुनाव में सभी पार्टी के उम्मीदवार पूरी ताकत के साथ मैदान में खड़े हैं। इस होने वाले चुनाव में कुल 31 उम्मीदवारों ने चुनाव पर्चा भरा हुआ था, लेकिन उनमें से 12 उम्मीदवारों ने अपना नामांकन पर्चा वापस ले लिया है, जिसके चलते अब कुल 19 उम्मीदवारों के बीच सीधी चुनावी भिड़ंत देखी जा सकती है। हर पार्टी के नेता और उनके समर्थक अब अपने पसंदीदा उम्मीदवार को समर्थन दे रहे हैं। इसी श्रृंखला में विदर्भ राज्य अघाड़ी के संस्थापक अध्यक्ष श्री हरि अने, इन्होंने इस चुनाव में खड़े विदर्भवादी उम्मीदवार नितिन दिलीप राव रोंगे को अपना जाहिर समर्थन दिया है। बाइट श्री हरि अने। जब से पदवीधर स्नातक चुनाव हुए हैं, तब से लेकर अब तक एक भी उम्मीदवार ने पदवीधर स्नातकों के हित में काम नहीं किया है। ऐसा आरोप नागपुर विभाग स्नातक मतदार संघ के उम्मीदवार नितिन रोंगे, इन्होंने पत्र परिषद में लगाया है। इस मौके पर कांग्रेस के हो या बीजेपी के उम्मीदवार, दोनों को ही आड़े हाथों लेते हुए उम्मीदवार नितिन रोंगे ने उन पर तंस कसे है। आयोजित पत्र परिषद में नितिन रोंगे इन्हें विदर्भ राज्य अघाड़ी, विदर्भ माजा पार्टी, बई राजा पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रीय जन विकास पार्टी आदियों का फुल समर्थन उम्मीदवार नितिन रोंगे इन्हें मिला हुआ है, जिससे अन्य पार्टी के उम्मीदवारों को काफी मेहनत भी करनी पड़ेगी। विदर्भ के मुद्दे को लेकर मैं पूरी ताकत के साथ विदर्भ से जुड़े पदवीधरों की समस्या, उनके प्रश्न को हल करूंगा, ऐसा आश्वासन पत्र परिषद में नितिन रोंगे इन्होंने किया है। बाइट नितिन रोंगे। चुनाव चाहे कोई भी हो, अक्सर चुनाव आने के बाद वादा खिलाफी नेता करते हैं। अब देखना ये होगा कि क्या ये उम्मीदवार कसौटी पर खरे उतरेंगे या नहीं। माझं वैयक्तिक मत आहे कि राजकीय पक्षांना या निवडणुकीमध्ये काही रोल नसतो। त्याचं कारण असं की जनरल इलेक्शन मध्ये, त्याला आपण सार्वजनिक निवडणुका म्हणून किंवा सर्वसाधारण निवडणुका म्हणून, अशा निवडणुकांमध्ये पार्टीज आपल्या कॅन्डिडेट्सना उभे करतात, जेणेकरून तो कॅन्डिडेट निवडून यावा आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये किंवा स्टेट लेजिस्लेचरमध्ये त्या पार्टीला सपोर्ट करावा, त्या पार्टीचा अजेंडा राबवावा, त्या पार्टीकरता त्यांचा काय जो प्रोग्रॅम असेल तो त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करावा। ग्रॅज्युएट मतदारांकडून ही अपेक्षा मुळीच नसते, ज्याला आपण पदवीधर मतदारसंघ म्हणतो। मला वाटतं की तो एखाद्या पार्टीचा कॅन्डिडेट असला आणि त्याने त्या पार्टीचा अजेंडा राबवायकरता तिथे जायचं असेल, तर मग ग्रॅज्युएट मतदारसंघ निर्माणच कशाकरता करायचा? काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये। यू मे एज वेल कॉन्टेस्ट अ रेग्युलर इलेक्शन अँड बी इलेक्टेड। पण जर तुम्ही ग्रॅज्युएट मतदारसंघातर्फे उभे राहता, तर तुम्ही एखाद्या पार्टीची चाकरी करण्याकरता उभे नसता की पवना असायला नको। तुम्हाला कोणत्याही पार्टीची बांधिलकी बाजूला ठेवून ग्रॅज्युएट म्हणजे एक सुशिक्षित उमेदवार, ज्याच्याकरता घटनेने हे स्पेशल सीट निर्माण केलेली आहे, त्या सीटची प्रॉपर्टी लक्षात घेऊन, त्याचं औचित्य लक्षात घेऊन त्याच्या करता काम करायची गरज आहे। पण मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या तिकीटवर न लढता अपक्ष म्हणून लढायचं डिसिजन यासाठी घेतलं की माझं स्पष्ट मत आहे की ग्रॅज्युएट आणि शिक्षक या दोन मतदारसंघात कुठल्याही पक्षाचा उमेदवार नको, बिकॉज हे असतो तो द पार्टी लाईन ऑलवेज। आणि याच्यात माझे आदर्श अमरावती डिव्हिजन ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीचे उमेदवार बी टी देशमुख सर आहेत। बी टी देशमुख सरांनी 5 टर्म म्हणजे जवळपास 30 वर्ष अमरावती डिव्हिजनमधून निवडून येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा जेव्हा विदर्भावरती अन्याय होत गेला तेव्हा त्यांनी जे कार्य केलं ते खरोखर माझ्यासाठी आदर्श आहे, आणि म्हणून मी ही निवडणूक अपक्ष लढतोय। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी सांगितलं की 5 पक्षांनी समर्थन दिलं, त्यानंतर मी अकेलाही चलाता कारवा भरता गया तसं कार्य झालं। अनेक संघटना आमच्या सोबत आल्या, विक्या त्यावेळेस सोबत होती, जनमंच, विदर्भ फार्मसी असोसिएशन, आणि रोज आज एक ना एक नवीन ऑर्गनायझेशन आम्हाला सपोर्ट करते आहे। आजच्या या माझ्या प्रेस कॉन्फरन्सच्या मी मेन मुद्द्यांकडे येतो। आत्ताच सरांनी सांगितलं की ही इलेक्शन आहे हे थोडं बौद्धिक असतं, आणि कुठलंही इलेक्शन असू द्या त्याच्यावरती काही काही विषयांवरती परिचर्चा झाली पाहिजे, एक चर्चा घडली पाहिजे।
कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ संजय मीरे, NBC न्यूज नागपूर।